नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। लाखांदूरात कृषी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन, वीज वितरण उपविभागाची माहिती। कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत कृषी पंप धारक शेतकऱ्यांत जाणीव जागृती करण्यासह वीज बिलातील दोष दूर करून कृषी वीज ग्राहकांच्या वीज तक्रारी निवारणासाठी कृषी वीज ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे। सदर मेळावा 11 मार्च रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक लाखांदूर येथील वीज वितरण उप अभियंता कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात अनेक कृषी वीज पंप धारक शेतकऱ्यांकडे गत काही वर्षापासून कृषी पंप वीज बिल थकित आहेत। सदर वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शासनाच्या वीज वितरण कंपनी अंतर्गत कृषी वीज धोरण 2020 अंमलात आणले असताना देखील शेतकऱ्यांकडून पुरेशा प्रमाणात वीज बिलाचा भरणा न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर परिस्थितीत कृषी वीज ग्राहकांना कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत माहिती देणे, ग्राहकांना तक्रारीचे तात्काळ निवारण करणे, वीज बिलातील दोष तात्काळ दुरुस्त करणे, वीज मीटर वाचण्यांतर्गत ग्राहकांना वीज बिल देण्यात यावे, कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी तात्काळ करणे व थकित वीज बिलाची वसुली यासह अन्य तक्रारीच्या निराकरण व जागृतीसाठी कृषी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात या भागातील प्रमुख लोकप्रतिनिधींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व वीज कंपनी अधिकारी अभियंते उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात तालुक्यातील बहुसंख्य कृषी वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वीज कंपनी उप अभियंता विभागांतर्गत करण्यात आले आहे। जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांशी परिसंवाद, जलीय परिसंस्था विषयावर परिसंवाद। विविध विषयांवर विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थी पालक असा परिसंवाद साधताना सर्वांनी पाहिले असेल, मात्र स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी थेट आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांशी परिसंवाद साधल्याने तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। सदरचा परिसंवाद गत 8 व 9 मार्च रोजी स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी ठाणे येथील CP गोइंका आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला। प्राप्त माहितीनुसार देशात व राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षे शाळा महाविद्यालये बंद पडली असताना नुकतेच कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने शासन निर्देशानुसार नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गत 2 वर्षे शाळा बंद असल्याने नियमित शाळा सुरू होऊन देखील विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी नकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे पाहून स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रवी मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत। दरम्यान या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकातील प्रकरणांवर आधारित विविध प्रकल्प तयार करणे, त्या प्रकल्पाचे सादरीकरण करणे, परिसरातील व्यावसायिकांना भेट देत त्यांची मुलाखत घेणे, विविध जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करून त्यात विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे, शारीरिक शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रम राबविणे यासह अन्य उपक्रम इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविले जात आहेत। या उपक्रमाचा एक भाग म्हणून ब्रिटिश काउन्सिलतर्फे पार्टनर शाळा म्हणून जोडलेल्या ठाणे येथील CP गोइंका आंतरराष्ट्रीय शाळेशी 2 दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। या परिसंवादात ठाणे येथील आंतरराष्ट्रीय शाळेने जलीय परिसंस्था हा विषय निवडला होता। त्यानुसार परिसंवादाच्या पहिल्या दिवशी दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय करून दिला। यावेळी स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा हे प्रार्थना गीत समूहाने सादर करून सहभागी शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले। दरम्यान परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी जलीय परिसंस्था या विषयावर परिसंवाद साधण्यात आला। यात स्थानिक लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोड्या पाण्यातील जलीय परिसंस्था या विषयावर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले, तर ठाणे येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऱ्या पाण्यातील जलीय परिसंस्था या विषयावरील प्रकल्पाचे सादरीकरण केले। प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी संबंधित विषयावर प्रश्नमंजुषा देखील खेळले, हे मात्र विशेष। सदर परिसंवाद शाळेचे मुख्याध्यापक रवी मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सहाय्यक शिक्षक अरुण पारदी, प्रतिभा पडोळे, चेतना वझाडे, शुभांगी खोटेले, प्रणाली डोंगरे समवेत वर्ग 5वीला शिकविणारे शिक्षक निकेश नागतोडे, नितीन पारदी, दीक्षा जणबंधू, नूतन बुरडे, परिचर लांडगे, टेंबुर्णे यांनी यशस्वीरित्या पार पाडले।
2 कृषी मोटार पंपांची चोरी, विहिरगाव शेतशिवारातील घटना। शेतपिकांचे सिंचनाकरिता मालकी शेतात लावलेल्या 2 कृषी वीज मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली। सदर घटना मागील 9 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील विहिरगाव शेतशिवारात उघडकीस आली आहे। या घटनेत स्थानिक लाखांदूर निवासी मनोज लीलाधर खंडाईत व 39 वर्ष नामक शेतकऱ्याच्या जवळपास 15,000 रुपये किमतीच्या 2 मोटार पंपांची चोरी झाली आहे। पोलीस सूत्रानुसार स्थानिक लाखांदूर निवासी घटनेतील पीडित शेतकऱ्याची तालुक्यातील विहिरगाव शेतशिवारात मालकी 8 एकर शेतजमीन आहे। सदरच्या शेतात शेतकऱ्याने सिंचनाकरिता विहिरीचे बांधकाम करीत 2 कृषी मोटार पंप लावले आहेत। तथापि घटनेतील शेतकरी एका शाळेत शिक्षक पदावर नोकरीला असल्याने शेतात पिकांच्या निगराणी व देखभालीसाठी मेंढा येथील भोजराज भर्रे व 42 वर्ष नामक व्यक्तीला मजुराच्या स्वरूपात शेती कामाकरिता ठेवले आहे। दरम्यान घटनेच्या दिवशी मजुराने दिवसभर मजुरी काम करून सायंकाळच्या सुमारास घरी निघून गेला असता रात्रीच्या सुमारास कृषी पंपांना वीज पुरवठा होत असल्याने रात्री 9 वाजताच्या सुमारास शेतपिकांना सिंचन सुविधा अंतर्गत पाणी उपलब्ध करण्याकरिता मोटार पंप सुरू करण्याकरिता शेतावर पोहोचला। यावेळी संबंधिताने वीज मोटार पंप सुरू करून देखील सुरू न झाल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीतील 2 मोटार पंप दिसून आले नाही। यावेळी संबंधित मजुराने घटनेची माहिती शेतमालक शेतकऱ्याला दिली। माहितीवरून शेतीमालक शेतावर पोहोचताच 2 मोटार पंप चोरी झाल्याने स्थानिक लाखांदूर पोलीस ठाणे गाठीत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। त्यानुसार स्थानिक लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात मोटार पंप चोरीचा गुन्हा नोंद केला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे व पोलीस अंमलदार टेकचंद बुरडे, योगराज घरट करीत आहेत। जंगलातील वणवा प्रतिबंधासाठी फायर ब्लोरिंग टीम सज्ज, लाखांदूर वन विभागाची माहिती। मोहफुल संकलनादरम्यान पांझड अंतर्गत पालापाचोळा व तेंदुवत्ता संकलनासाठी खुटकटाई अंतर्गत उत्तम दर्जाचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जंगलव्याप्त परिसरात झाडपोड केली जात असल्याने जंगलांना वणवा लागण्याची दाट शक्यता असते। सदर परिस्थितीत जंगलात लागलेला वणवा विजविण्यासाठी लाखांदूर वन विभागांतर्गत फायर ब्लोरिंग टीम सज्ज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर माहिती लाखांदूर वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील 10,000 हेक्टर क्षेत्रात जमिनीवर जंगल क्षेत्र असल्याची माहिती आहे। त्यापैकी 6,000 हेक्टर क्षेत्रात राखीव जंगल तर उर्वरित 4,000 हेक्टर क्षेत्रात संरक्षित व झुडुपी जंगल असल्याची माहिती आहे। दरम्यान या जंगलात वाघ, बिबट, तडस, रानकुत्रे, कोल्हे, चितळ, निलगाय, रानगवे यासह अन्य जीवजंतूंचा संचार आहे। तथापि या जंगलात विविध प्रजातीचे वृक्ष वेली असल्याची माहिती आहे। दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरातील काही नागरिकांकडून मार्च ते मे या महिन्यादरम्यान मोहफुल संकलनासाठी जंगल परिसरात आग लावली जाते। तथापि तेंदुपत्ता संकलनापूर्वी खुटकटाई अंतर्गत झाडांना नवीन दर्जेदार पाणी येण्यासाठी आग लावली जात असल्याची चर्चा आहे। सदर आगीमुळे जंगल परिसरात वणवा लागून शासनाची कोट्यवधी रुपयाची वनसंपदा नष्ट होण्यासह असंख्य जीवजंतू व जंगली प्राण्यांची जीवितहानी व पर्यावरण धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या वन विभागांतर्गत दरवर्षी उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत जंगल परिसरात आग लावण्यासह प्रतिबंध करताना विविध दुर्घटना टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे। मात्र सदर जनजागृती करून देखील काही नागरिकांकडून हेतुपुरस्पर जंगल परिसरात आग लावली जात असल्याने जंगलात वणवा लागण्याची दाट शक्यता असते। तथापि जंगल परिसरात आग लावण्यास प्रतिबंध केले असताना नागरिकांनी हेतुपुरस्पर आग लावल्याचे आढळून आल्यास संबंधितांच्या विरोधात वन कायद्यांतर्गत कठोर कारवाईचा इशारा देत जंगलातील संभाव्य वणवा प्रतिबंधासाठी फायर ब्लोरिंग टीम सज्ज असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी दिली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याची विटंबना, आरोपीला अटक, लाखांदूर प्लॉट येथील घटना। स्थानिक लाखांदूर प्लॉट येथील हनुमान देवस्थानात मागील काही वर्षांपूर्वी नागरिकांनी प्रतिष्ठापना केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पूर्णकृती मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना घडली। सदर घटना 10 मार्च रोजी सकाळी 5:30 ते 6 वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील हनुमान मंदिर येथे उघडकीस आली आहे। या घटनेत लाखांदूर प्लॉट येथील मनसाराम प्रधान व 65 वर्ष नामक व्यक्तीच्या तक्रारीवरून स्थानिक लाखांदूर प्लॉट निवासी सुनील शामराव क्षीरसागर व 32 वर्ष नामक युवकाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे। पोलीस सूत्रानुसार स्थानिक लाखांदूर प्लॉट येथील दहेगाव मार्गावरील हनुमान मंदिरात मागील काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे। सदर प्रतिष्ठापनेअंतर्गत स्थानिक गुरुदेव सेवा मंडळातील नागरिकांद्वारा नियमित या मंदिरात सकाळ सायंकाळच्या सुमारास ध्यान, प्रार्थना व पूजा अर्चना केली जाते। दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील आरोपी युवकाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड केली।
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण, पोलीस नायक बिलीराम भोयर, पोलीस हवालदार विलास मातेळे, पोलीस शिपाई विकास रणदिवे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचत घटनास्थळावरील नागरिकांची गर्दी कमी करीत आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला.